नमस्कार, मी श्रद्धा, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनल इरान मॉममध्ये. आणि तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढील सगळे दिवस आनंदाचे जावो, सुखाचे जावो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आज आपण पाहणार आहोत MDF ट्रेवर. हा MDF मटेरियलचा ट्रे आहे. तर त्याच्यावर डिकपाच कसं करायचं ते. हा MDF ट्रे आहे, यू कॅन यूज वुडन ट्रे ऑल्सो. हा मला 250 मिळाला गावात, जिथे MDFचं कटिंग वगैरे होतं तिथेच. तर याच्यावर मी डिकपाच करणार आहे, तर ते आपण पाहूया हाऊ टू डिकपाच. ओके, देन लेट्स गेट स्टार्टेड. मी इथे ब्लॅक कलरचा जेसो वापरला आहे. तुम्ही ब्लॅक ॲक्रिलिक कलर देखील वापरू शकतात. आणि कलर संपूर्ण वाळल्यानंतर त्यावर डिकपाच करायचे आहे. तर ब्लॅकवर सूट होईल असा डिकपाच पेपर माझ्याकडे नव्हता. तुमच्याकडेही नसेल तर अशीच एखादी इमेज तुम्ही गुगल किंवा पिंटरेस्टवरून डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्या आणि त्याला स्टिक करून घ्या. मी पण प्रिंटच काढून घेतली आहे. जो पार्ट स्टिक करायचा आहे त्याचे एजेस इरेग्युलर कट करायचे आहेत, जेणेकरून तो जो पेपर आहे तो त्या पेंटिंगचाच पार्ट वाटेल. आणि नंतर स्टिक करायचं आहे मॉजपॉच ग्लूने. मॉजपॉच ग्लू नसेल तर फेविकॉल आणि पाणी यांचं 2:1 प्रपोर्शन घेऊन तुमचा मॉजपॉच ग्लू तयार होतो. तो लावा आणि त्यावर पेपर स्टिक करा. बाजूला मी अशी स्टेन्सिल ठेवली आहे जी मी इट्सी बिट्सी शॉपमधून घेतली आहे. त्यावर मी टेक्स्चर पेस्ट करून घेणार आहे. पॉप्सिकल स्टिकने मी ते पसरवत आहे. तुम्ही हाताने देखील पसरवू शकतात. तुमच्याकडे टेक्स्चर पेस्ट नसेल तर घरी बनवा. तुम्हाला घरीच जर टेक्स्चर पेस्ट बनवायची असेल तर तुम्ही POP घ्या किंवा बेबी पावडर घ्या, यांचं 3 प्रमाण घ्या आणि फेविकॉलचं 2 आणि व्हाईट ॲक्रिलिकचं 1, म्हणजे 3:2:1 असं प्रपोर्शन घेऊन बेबी पावडर, फेविकॉल आणि व्हाईट ॲक्रिलिक कलर असं मिक्स करून घ्या आणि तुमची टेक्स्चर पेस्ट तयार होते अशी, तर ती लावा. अशा प्रकारे जुगाड करून तुम्ही कमी खर्चात देखील ह्या सुंदर वस्तू तयार करू शकतात. टेक्स्चर पेस्ट वाळल्यानंतर गोल्ड मेटॅलिक वॅक्सने मी टचअप दिला आहे. इट इज कम्प्लिटली ऑप्शनल. त्यानंतर व्हार्निश ग्लूने एक कोट दिला आहे ज्यामुळे ग्लॉसी फिनिश येईल. आपण साधा प्रिंटिंग पेपर वापरला आहे म्हणून थोडे रिंकल्स आलेत पेपरला, बट इट इज नेग्लिजिबल बिकॉज ऑफ दिस ब्युटिफुल फ्लावर्स. अशा साध्या पेपरऐवजी जर डिकपाच पेपर वापरला तर रिंकल्स येत नाही, वस्तूवरचीच ती प्रिंट वाटते. पुढच्या वेळेला मी तुम्हाला नक्कीच डिकपाच पेपरने करून दाखवेन. तर आता झाला आहे आपला ट्रे रेडी.